विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी समाधान शिंदे, शिंदे सर्स कोचिंग क्लासेस औरंगाबाद या यूट्यूब चॅनल वर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला 2.4 मधील समोरचा भाग अभ्यासायचा आहे। कालच्या आपण व्हिडिओ मध्ये सूत्र पद्धती काय असते आणि त्याचबरोबर सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं याचा चांगला अभ्यास केलेला आहे। तर मित्रांनो, या 2.4 या प्रॅक्टिस सेट मधील जे समोरचे गणित आहेत आपण आता ते समजून घेऊ आणि ते तुम्हाला नक्की समजणार आहे। तर चला मित्रांनो, बघा आपल्या समोर चौथं गणित आहे। या चौथ्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, एक वर्ग समीकरण दिलेलं आहे। ते वर्ग समीकरण आहे 5m² + 4m + 2=0। तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे पहिली जी स्टेप आहे ती पहिली स्टेप कशी असणार आहे, तर बघा आपल्याला असं लिहून घ्यावं लागणार आहे कम्पेरिंग 5m² - 4m - 2 = 0 विथ ax² + bx + c = 0। म्हणजेच याचा अर्थ असा होतो का, हे जे वर्ग समीकरण आहे ते सामान्य रूपाशी तुलना करून, आता बघा मित्रांनो सामान्य रूपाशी जर तुलना केली आपण तर आपल्याला माहित आहे इथं ए ची किंमत आहे 5, त्याच्यानंतर बी ची किंमत आहे -4 आणि सी ची किंमत आहे मित्रांनो -2 या पद्धतीने आहे। आता मित्रांनो आपल्याला सूत्र वापरायचं आहे, त्याच्या अगोदर आपण सूत्र वापरण्याच्या अगोदर सूत्रामधील जे बी वर्ग वजा 4 ए सी आहे याची किंमत आपण अगोदर म्हणजे ती किंमत अगोदर काढून घेऊ। मागच्या एक दोन उदाहरणामध्ये मी ती किंमत डायरेक्टली सूत्रामध्ये किमती ठेवून त्या किमती काढलेल्या आहेत। ओके, तर आपण इथं अगोदर ती किंमत म्हणजे बी वर्ग वजा 4 ए सी ची किंमत काढून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ती किंमत सूत्रामध्ये ठेवून आपण समीकरणाची मूळ आहे जे रूट्स आहेत ते आपण शोधू। तर मित्रांनो बघा, बी वर्ग वजा 4 ए सी, ओके, आता इथं बी ची व्हॅल्यू आहे -4, तर इथं -4 मला लिहावं लागतील, त्याचा वर्ग करावा लागेल। त्याच्यानंतर मित्रांनो बघा इथं मायनस चिन्ह आहे, -4 * a ची किंमत मित्रांनो 5 आहे आणि त्याच्यानंतर सी ची किंमत आहे -2। या पद्धतीनं त्या आपण किमती याच्यामध्ये ठेवू शकतो। ओके, आता -4 वर्ग जर केला तर तो 16 येईल, इथं -(-) काय होते मित्रांनो ते प्लस होतील। इथं आपल्याला या तिन्ही संख्याचा गुणाकार करायचा आहे, 4 × 5 4×5 = 20, 20 × 2 = 40। या पद्धतीनं त्याची ऍडिशन येईल मित्रांनो। आता पुढं 16 आणि 40 ची जर आपण ऍडिशन केली तर ती ऍडिशन येते 56, ओके, म्हणजे ती 56 येणार आहे। तर बी वर्ग वजा 4 ए सी याची किंमत मित्रांनो आपल्याकडे 56 आलेली आहे, आता ती आपल्याला सूत्रामध्ये ठेवायची। आता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जे चल वापरले ते एम वापरलेले आहे, त्याच्यामुळे आपण असं घेणार m = -b (+)(b)² - 4ac या पद्धतीने आपण लिहून घेऊ आणि खाली 2a हे मित्रांनो आपलं सूत्र आहे। हे सूत्र असल्यामुळे आपल्या समोर इथं सूत्र किंवा आपण जे फॉर्म्युला आहे तो आपण असं त्याला रिझन लिहू शकतो, कारण देऊ शकतो। आता मित्रांनो ज्याच्या त्याच्या किमती ठेवायच्या आहे हे m पुन्हा ऍज इट इज ठेवू, आपण जसंच्या तसं ठेवू। आता इथं -b, आता इथं बघा b ची किंमत -4 दिली, इथं पुन्हा आपल्या कंसामध्ये -4 लिहावं लागणार आहे जे b ची व्हॅल्यू आहे ती। त्याच्यानंतर अधिक वजा जसेच्या तसे मित्रांनो, आता इथं 56 जे आलेले आहेत ही जी किंमत आहे बी वर्ग वजा 4 ए सी ची एवढी किंमत आलेली ती आपण याच्यामध्ये ठेवली। आता पुढे मित्रांनो 2 × इथं ए ची किंमत मित्रांनो 5 आहे, त्याच्यामुळे 5 आपण ठेवून दिली। आता पुढच्या स्टेप मध्ये मित्रांनो इथं -, जर त्याचा गुणाकार केला तर तो गुणाकार कसा येणार आहे, तो येणार आहे अधिक मध्ये, त्याच्यामुळे इथं फक्त 4 राहते अधिक वजा। आता मित्रांनो 56 वर्गमूळ निघत नाही, परंतु मित्रांनो आपल्याला 56 हे कोणत्या पाण्यात आहे हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे। आता मित्रांनो इथं 4च्या पाण्यामध्ये सुद्धा 56 आहे, तरी आपण इथं जर 4 ने जर 56 भाग दिला तर कसं होईल मित्रांनो, 4 × आपल्याला लिहावं लागेल आणि 4 ने इथं 56 भाग दिला तर 4 × 4 = 1, 4×4 = 16 म्हणजे 14 येईल मित्रांनो। आता पुन्हा बघा मित्रांनो इथं 14 ची पुन्हा कोड पडत नाही, त्याचे अवयव 14 चे म्हणजे
अवयव जे मिळणार आहे त्या अवयवामध्ये पूर्ण वर्ग असणारा अवयव आपल्याला मिळणार नाही, त्यामुळे हे असंच ठेवावं लागेल। पुढे मित्रांनो, हे 2 × 5 यांचा जर गुणाकार आपण केला तर तो गुणाकार येतो 10। तर मित्रांनो, हे जी स्टेप आहे ती मी थोडी समोर घेतोय वरती। आता मित्रांनो, इथं 4 चा वर्गमूळ आपल्याला 2 ते काढून घ्यावं लागेल। मग आपण इथं बघा, एम बरोबर हे मित्रांनो 4 जे आहेत ते आपण जसेच्या तसे लिहून घेऊ। 4 + वजा, तर 4 चा वर्गमूळ निघाला 2 आणि कर्मी चिन्हात राहतील 14, ओके, आणि खाली येतील 10, जे आपलं जो छेद आहे तो छेद जसाच्या तसा आपल्याला ठेवावा लागेल। आता मित्रांनो, इथं बघा, आपल्याला इथं एक पद आणि इथं एक पद दिलेलं आहे, तर या 4 चं पद आहे आणि 2 कर्मचिन्हात 14 एक पद आहे, तर याच्यातून आपल्याला एक कॉमन काढता येतो। कॉमन म्हणजे आपल्या याच्यात 2 जे आहेत ते कॉमन काढता येतात। जर मित्रांनो आपण इथं जर 2 कॉमन काढले तर इथं फक्त 2 राहतील, कारण बेदोने 4 होतील अधिक वजा, इथला जो 2 आहे तो बाहेर निघाला, इथं फक्त कर्मचिन्हात 14 राहतील, म्हणजे इथं 1 राहील। की एक इथला जो 1 असतो तो आपण लिहित नसतो। आता मित्रांनो, पुढं हे 10 जसेच्या तसे राहते। आता मित्रांनो, इथं आपल्याला 2 × 10 भाग देता येतो, तर आपण इथं 2 × 10 भाग देऊन घेऊ। म्हणजेच एम बरोबर आपल्याकडे 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, तर आपली जी उकल येणार आहे 2 + 14 = 5 या पद्धतीने। याला एकदा आपण बेरजेमध्ये लिहून घेऊन एकदा वजाबाकीमध्ये, 2 + 14 हे एक मूळ निघेल आपलं आणि दुसरं मूळ 2 + 14 = 5 असे 2 मूळ निघतील। मित्रांनो, या पद्धतीने हे गणित जे आहेत आपल्याला सॉल्व्ह करता येतं। आता आपण जे 5 नंबरचं गणित आहे, त्या 5 नंबरचं आहे y² + 1/3y = 2 या पद्धतीचं आपलं एक वर्ग समीकरण दिले। आता हे वर्ग समीकरण आपल्याला सॉल्व्ह करायचं। मित्रांनो, हे जे अगोदर हे वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये नाहीये, आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती, याला सामान्य रूपामध्ये मांडून घ्यावं लागेल। मग सामान्य रूपामध्ये मांडताना y² + 1/3y हे वजा मध्ये आले, इकडे हे दोन या बाजूला आणले आपण, बरोबर इकडे 0 राहील। आता पुन्हा मित्रांनो बघा, इथं छेदामध्ये 3 आहे, तर आपल्याला समीकरणाला दोन्ही बाजूला 3 ने गुणून घ्यावं लागेल। जर इथं 3 ने गुणलं तर मित्रांनो 3y येणार आहे, इथं जर 3 ने गुणलं तर फक्त y येईल, आणि इथं जर 3 ने गुणलं तर 3 × 2 = 6 या पद्धतीने आपलं एक आणखीन एक वर्ग समीकरण, तेच वर्ग समीकरण वेगळ्या पद्धतीने तयार होतं। आपल्याला इथं कारण लिहावं लागणार आहे 3 ने गुणून, ओके, आपल्याला हे कारण लिहिलं आहे। आता पुढं आपल्याला त्याची तुलना करायची आहे, त्याच्यामुळे आपण असं लिहू, कंपेरिंग 3y² + y - 6 = 0 विथ ax² + bx + c = 0 या पद्धतीने। आता मित्रांनो, पुढं आपल्याला एबीसीच्या किमती शोधून घ्याव्या लागतील। इथं ए ची किंमत मित्रांनो 3 येणार आहे, बी ची किंमत 1 येणार आहे, आणि सी ची किंमत -6 येणार आहे, ओके। आता आपण b² - 4ac ची किंमत शोधून घेऊ। b² - 4ac = आता बी ची किंमत 1 आहे, 1² - जसे तसे 4 × ए ची किंमत 3 आहे आणि सी ची किंमत -6 आहे, ओके, या पद्धतीने। आता 1² = 1 होईल। पुढे बघा मित्रांनो, इथं -×- इथं होतील प्लस। इथं बघा आपण या तिघांचा सुद्धा गुणाकार करणार आहोत, जसं की 4 × 3 = 12, 12 × 6 जर आपण केले 72 या पद्धतीने येते। म्हणजे आपली जी किंमत येणार आहे ती येणार आहे 1 आणि 72 यांची जर ऍडिशन केली तर ती येते 73, ओके। आता मी मित्रांनो बघा, ही 73 जी किंमत आलेली आहे ती आपल्याला सूत्रामध्ये ठेवायची आहे। आपलं जे सूत्र आहे ते सूत्र बघा, याच्यामध्ये वाय हे चल वापरले, त्यामुळे आपल्याला इथे वाय लिहून घ्यावं लागेल। y = b + (√)(2a). आता मित्रांनो, वाय बरोबर
वजा बी ची किंमत किती आहे एक आहे ते वजा एक अधिक वजा एक करणे चिन्हात मित्रांनो याची जी किंमत आली ती येईल 73 भागिले 2 गुणिले 1 सॉरी ही याची किंमत 3 आहे ती आपल्याला 3 ठेवावी लागणार आहे। आता मित्रांनो पुढे काय होणार आहे तर वाय बरोबर वजा एक अधिक वजा आता इथं 73 आलेला आहे मित्रांनो हे जे याचा आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड करता येत नाही त्यामुळे हे आपल्याला असंच्या असंच याच्यामध्ये ठेवावं लागणार आहे। तर हे मी कर्मी चिन्ह जसंच्या तसंच होतो आणि तर खालचा जो गुणाकार आहे 63 तो गुणाकार इथं करून घेतो आणि तो लिहून घेणार आहे। बघा पुढं वाय बरोबर वजा एक अधिक कर्मी चिन्हात 73/6 असं एक मूळ येतं त्यानंतर वजा एक वजा कर्णी चिन्हात 73/6 हे असं एक मूळ येतं। आता मित्रांनो या पद्धतीनं आपण या वर्ग समीकरणाची मूळ काढू शकतो। मित्रांनो हे वर्ग समीकरण सोडवताना अगोदर आपण याला सामान्य रूपामध्ये मांडून घेतलं त्याच्यानंतर त्याची सामान्य रूपाशी तुलना केली करून एबीसी च्या किमती काढून घेतल्या काढल्याच्या नंतर सूत्रातला जो महत्वाचा भाग आहे बी वर्ग वजा 4ac याची किंमत आपण ती काढली आणि पुन्हा मग आपण सूत्र वापरलं आणि त्या सूत्रामध्ये जी किंमत काढली ती ठेवली आणि पुढे जे ज्या पद्धतीने आपण नेहमी जी कॅल्क्युलेशन करतो त्या पद्धतीने केलं आणि वायचे जे दोन किमती आहेत त्या दोन किमती आपण फाइंड केल्या आहेत या पद्धतीने शोधलेल्या आहेत। आता आपण मित्रांनो हे 5 नंबरचं गणित झालं आता आपण 6व्या गणिताकडे वळणार आहोत। 5x² + 13x + 8 = 0 या पद्धतीचं दिले। आता हे ऑलरेडी वर्ग समीकरण आहे। आता हे वर्ग समीकरण आहे तर आपल्याला याची जी एबीसी ची जी तुलना आहे ती तुलना सॉरी सामान्य रूपाशी तुलना करावी लागेल आणि एबीसी च्या किमती काढून घ्याव्या लागतील। मग मी इथं डायरेक्टली एबीसी च्या किमती काढतोय ए बरोबर 5 बी बरोबर 13 येणार आहे आणि सी बरोबर 8 येणार आहे। ओके आता ही वरची जी ओळ आहे मागच्या गणितासारखी ती तुम्हाला पूर्णपणे लिहून घ्यावी लागणार आहे। ते तुम्ही लिहून घेताना तेवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता मित्रांनो बघा इथं आपण मागच्या गणितासारखं बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढून घेऊ। आता बी ची किंमत आहे इथं 13 तर आपल्याला इथं 13चा वर्ग करावा लागेल वजा 4 × ए ची किंमत आहे मित्रांनो 5 त्याच्यानंतर सी ची किंमत आहे 8। ओके आता पुढे मित्रांनो आपण 13चा वर्ग जर केला तर तो येतो 169। ओके 13चा स्क्वेअर किती येतो 169। ओके आता इथं मित्रांनो वजाचं चिन्ह द्यावं लागणार आपल्याला कारण इथं एकाच ठिकाणी आपल्याला इथं एकाच ठिकाणी वजाबाकी चिन्ह असल्यामुळे ते चिन्ह द्यावं लागेल। इथं आपण 4×5 = 20 आणि 20 × 8 या पद्धतीने आपण याचा गुणाकार करू शकतो। आता मित्रांनो 4×5 = 20 आणि 20 × जर 8 केले तर 160 येतात मित्रांनो किती 160 येतात यांचं जर या तिघाचा गुणाकार केला तर पुढे बघा 169 मधून आपल्याला 160 वजा करायचे आहे। आता ही मोठी संख्या आहे छोटी संख्या आहे 169 मधून जर आपण 160 वजा केली तर 9 राहते म्हणजे आपली बी वर्ग वजा 4ac ची जी किंमत आहे ती येणार आहे 9। आता आपला फॉर्म्युला युज करायचा आहे याच्यामध्ये एक्स हे चल वापरलेला आहे त्यामुळे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा कर्णी चिन्हात बी चा वर्ग वजा 4ac / 2a या पद्धतीनं आपलं जे समीकरण असणार आहे ते म्हणजे जे सूत्र असणार आहे ते आपण लिहून घेतलं। ठीक आहे आता पुढे एक्स बरोबर वजा बी ची किंमत मित्रांनो 13 आहे इथं 13 जशाच्या तशी लिहावं लागतील अधिक वजा इथं मित्रांनो याची किंमत आपण इथं 9 काढलेली आहे ती 9 आपल्याला ठेवावी लागणार आहे आणि 2 × ए ची किंमत आहे 5 ते आपल्याला इथं लिहून घ्यावं लागणार। आता समोरची जी स्टेप आहे ती बघा -13 ऍज इट इज राहतील जशाच्या तसे अधिक वजा 9चा वर्गमूळ निघतो मित्रांनो स्क्वेअर रूट निघतो त्याचा तो निघतो 3/ यांचे दोघांचा गुणाकार होतो इथं गुणाकार येईल 10। आता पुढे मित्रांनो आपल्याला एकदा अधिक मध्ये घ्यायचे एकदा वजा बाकी मध्ये घ्यायचे एक्स बरोबर वजा 13 + 3/10 आणि दुसरं वजा
13 वजा 3 भागिले 10 या पद्धतीने येणार आहे। पुढे मित्रांनो इथं 13 मधून जर आपण 3 वजा केले तर आपल्याकडे राहतील 10 परंतु ते -10 राहतील भागिले 10। त्याच्यानंतर समोर तर मित्रांनो इथं वजा वजा चिन्ह यांची बेरीज होईल -16 भागिले 10 या पद्धतीने येणार आहे। आता आपल्याला मित्रांनो इथं भाग जातो भाग देऊन घ्यायचा आहे। बघा एक्स बरोबर 10 × 10 इथं -1 येईल आणि इथं मित्रांनो आपल्याला 10 आणि 16 दोन्ही भाग जातो कारण 10 आणि 16 हे दोनच्या पाड्यामध्ये आहेत। मग आपण याला दोन्ही भाग देऊन घेऊ। बघा 2 × 5 = 10 / 8 = 16 म्हणजे इथं -8/5 अशी मित्रांनो 2 इथं आपल्याला मूळ भेटतील म्हणजे एक्सच्या ज्या उकली आहेत त्या आपल्याला या पद्धतीने 2 उकली भेटतील। आता मित्रांनो आपलं या प्रॅक्टिस सेटमधलं जे शेवटचं गणित आहे ते गणित तुम्ही सहजरित्या सॉल्व करू शकता आणि तो तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे। ती ऍक्टिव्हिटी आहे जसं आपण या पद्धतीनं सॉल्व केलेले आहेत गणित त्याच पद्धतीने आपण ते गणित सॉल्व करू शकतो आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 2.5 जे प्रॅक्टिस सेट आहे या प्रॅक्टिस सेटचा चांगला अभ्यास करणार आहोत। तोपर्यंत तुम्ही हे जे गणित आहे ते गणित तुम्ही बघा ते गणित लिहून घ्या त्या गणिताचा सराव करा आणि जर समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा ते गणित बघा। तरी काही अडचणी असतील तर आपले जे कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुमच्या अडचणी लिहू शकता मी तुम्हाला त्याच्यावर नक्की रिप्लाय देणार आहे। आणि जर आपलं चॅनल तुम्ही आजपासून बघायला सुरुवात केलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि आपल्या 10वीच्या मित्र आणि मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।